मुलुक महाराष्ट्रमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये सध्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना या प्रचारादरम्यान विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर घणाघाती टीका करताना दिसतायत. अशाच एका वक्तव्यानंतर आता राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे आणि ते वक्तव्य केलंय गुलाबराव पाटील यांनी. गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेत भाषण करताना आपल्या मतदारसंघातले रस्ते हे हेमा मालिनींच्या गालांसारखे केल्याचं म्हटलंय. तर एकनाथ खडसेंवर टीका करताना, माझे 30 वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे, त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केलाय, असं सुद्धा म्हटलंय. आम्ही धोकेबाज नाही, आम्ही गद्दार नाही, आम्ही कोण आहे? आमचा बाप दादा ठाकूर पंजोबा सुद्धा ग्रामपंचायतीला मेंबर नव्हता. बाप दिले त्याची मुदरीवर सपने मिळाली. बरं, चॅलेंज आहे. 30 वर्ष राहिले आमदारला, या माझ्या धरणगावला. जर हेमा मालिनीच्या गालासारखे रोड नसले गेल्यानंतर आता रेट वाढवतील. आणि याच संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत स्वतः एकनाथ खडसे आहेत फोनलाईनवरनं. खडसे साहेब, आपलं स्वागत News 18 लोकमतमध्ये. गुलाबराव पाटील यांनी आपलं नाव न घेता आपल्यावर थेट टीका केलेली आहे, आव्हान दिलंय माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की काय नेमकी कामं आम्ही केली आहेत त्यावर. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. मी मतदारसंघामध्ये त्यांच्या नेहमीच जातो. त्यांच्या मतदारसंघामध्ये सारेचे काम वर्गमध्ये आता पूर्वी जे आहे अंजनी धरणाचं काम मी स्वतः मंजूर केली, मी सुरू केलं. धरणगाव तालुक्याची निर्मिती मी केली. त्या ठिकाणी मी त्यांच्या गावचा रस्ता जो आहे, म्हणजे पाळधी पासून रेल मार्गे तर लाडली गावाचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमधून मी पालकमंत्री असताना मंजूर केला. आता त्या ठिकाणी आजही कुणीही पत्रकार पाठवा आणि त्यांच्या स्वतःच्या राहत्या गावामध्ये 3 ते 4 दिवसाआड नळ याला पाणी येतं. धरणगाव मध्ये 8 दिवसाआड आजही पाणी येतं. एक बाबत सभेमध्ये मारणाऱ्या गप्पा आहेत, प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय आहे पत्रकारांनी जाणून घ्यावं आणि महाराष्ट्राला त्याची जाणीव द्यावी. पण खडसे साहेब, गुलाबराव पाटील म्हणत आहेत की 30 वर्ष जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी आता मतदारसंघात झालेली कामं पाहावीत, लोक आता बोर झालेत 30 वर्षांपासून एकाच लोकप्रतिनिधीला पाहून, असा कुठेतरी त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता असं बोललं जात आहे, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? कसं आहे, 30-30 वर्ष ज्यावेळेस एखाद्या लोकप्रतिनिधीला कंटिन्युअसली निवडून देतात तर काही जनता मूर्ख नाही आहे. काम केल्याशिवाय जनता विकासालाच मत देत असतं हे याच्यावर सिद्ध होतं. यावेळेस मला तिकीट मिळालं नाही तर मी 7 वेळा निवडून आलो असतो. आणि या ठिकाणी गुलाबराव जे म्हणत असतील त्याच्यामध्ये फार काही तथ्य नाही आहे. आणि या मी जे दिसेल ते काम या जिल्ह्यामध्ये नवीन दिसेल ते काम मी केलेलं आहे, माझ्या कालखंडामध्ये झालेलं काम आहे. आम्हीच त्यासाठी पुढाकार घेतला. यांनी एक तरी धरण केलंय काय कुठं दाखवा मंत्रिपदाच्या कालखंडात? एक तलाव, एक धरण या जिल्ह्यामधले सारेचे सारे धरणं अलीकडच्या कालखंडामध्ये जे झालेले आहेत ते आमच्या कालखंडात झाले. इंजिनिअरिंग कॉलेज आमच्या कालखंडामध्ये झालं. प्रत्येक तालुक्याला आयटीआय आमच्या तालुक्यात झालं. या जिल्ह्यामध्ये धरणगाव आणि मुक्ताईनगर तालुक्याचे बोदवड तालुक्याची निर्मिती जी आहे ते आमच्या कालखंडात झालं. इदलाबादचं मुक्ताईनगर आमच्या कालखंडामध्ये माझ्या पालकमंत्रीपदाच्या कालखंडात झालं. शेकडो किलोमीटरचे रस्ते, फ्लायओव्हर, ब्रिज वगैरे हे आमच्या कालखंडामध्ये सुरू केली. आणि काय धरण बांधले, कुठले आयटीआय उघडले, कुठलं इंजिनिअरिंग कॉलेज केलं, मग आपल्या अल्पसंख्याकांसाठी इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रामधलं पहिलं या जळगाव जिल्ह्यात आमच्या कालखंडामध्ये आम्ही सुरू केलं. बरोबर आहे खडसे साहेब, आपण हे सगळं सांगताय बरोबर आहे, पण आणखीन एक वक्तव्य त्यांनी केलंय. ते म्हणतायत की माझ्या मतदारसंघातले जे रस्ते आहेत हेमा मालिनींच्या गालांसारखे गुळगुळीत आहेत,
या वक्तव्याबद्दल आपल्याला काय वाटतं? कारण या वक्तव्यावर आता राज्यभरातनं टीका होतीये. महिलेविषयी अशा स्वरूपाचे शब्द वापरणं हे असभ्यपणाचं लक्षण आहे, हे सभ्यतेचं लक्षण नाही आहे. या ठिकाणी महिलांच्या बाबत अशा स्वरूपाचे शब्द वापरणं एक प्रकार त्यांचा अपमान केलेला आहे, महिला वर्गाचा अपमान केलेला आहे. याबाबत गुलाबराव पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली उभ्या महाराष्ट्रामध्ये, केली पाहिजे. बिलकुल खडसे साहेब, आणि आपण तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहात, एकत्र आहात, सरकार तीन पक्षांचं आहे, अशा परिस्थितीमध्ये अशा घडामोडी असताना स्थानिक राजकारणाला बघून अशा प्रकारची टीका करणं योग्य असं वाटतं आपल्याला व्यक्तिशः? मला असं काही ठिकाणी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस तीन पक्षांचं सरकार असतं तर कुरबुलिया चालू राहणार आहे. बरं, परंतु टोकाची एकमेकांवर टीका केल्यामुळे त्याच्यामधून उलट तणावाचं वातावरण निर्माण होतं. पण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चारही पक्ष वेगवेगळे लढतात, तिन्ही पक्ष वेगवेगळे लढून राहिलेले या ठिकाणी, आणि त्यामुळे स्वाभाविकता एक दुसऱ्यावर टीका करत असताना संयम बाळगला पाहिजे. बिलकुल खडसे साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तीन चाकं असलेली ही रिक्षा आहे आणि तिन्ही पक्षांची तोंडं वेगवेगळ्या दिशेला आहेत. जी तीन चाकं आहेत ती सुद्धा पंक्चर आहेत, त्यामुळे रिक्षा पुढेच जात नाहीये, अशा प्रकारे त्यांनी टीका केली आहे. दुसरीकडे शिवसेनेवर सुद्धा टीका केली आहे मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून. आपल्याला या दोन्ही मुद्द्यांवर काय वाटतं? मला वाटतं 32 पक्षांचं सरकार माननीय अटलजींनी या ठिकाणी चालवलं, तो 32 चाकांचा मोठा ट्रक होता, तो नीटपणे अटलजींनी 5 वर्ष चालवला ना. ही तर 3 चाकांची आहे रिक्षा, ते चालणार आहे, काय काळजी करू नका. अमित जे शाह हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्यामुळे स्वाभाविकता हे सरकार जे आहे ते भाजपच्या विरोधामध्ये निवडून आलेल्यांचं सरकार आहे, त्यामुळे या सरकारचे ते वाहवा कधीच करणार नाही, तो करू पण शकणार नाही. त्यामुळे त्यांचं वक्तव्य केलेलं आहे ते विरोधकांवर टीका करण्यासारखं वक्तव्य आहे. त्यामुळे सरकार चालणार आहे. 32 पक्षाचं सरकार जर अटलजी चालवू शकतात तर 3 पक्षाचं सरकार उद्योजकांनी चालवू शकणार नाही. खडसे साहेब, निवडणुकीचं आव्हान दिलंय थेट, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणतायत आणि निवडणुकांना सामोरं जावं जर हिंमत असेल तर हे आव्हान खरंच महाविकास आघाडी सरकार स्वीकारणार आहे का, किंवा त्या अनुषंगानं काय प्रतिक्रिया द्याविषयी वाटते आता? अहो, त्यांनी राजीनामा द्यावा मागितला आणि आम्ही द्यावा. अहो, जनतेनं शेवटी तिघांना निवडून दिलं नाही की हेच याच माननीय अमित शहांचे देवेंद्र फडणवीस हेच अजितदादांबरोबर सरकार बनवायला तयार झाले होते, उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. सत्तेसाठी हे आता जे करतायत ना, त्यांच्या सत्तेसाठी हे इकडच्या तिकडे करायला लागल्यामुळे तडफाडा व्हायला लागलाय की महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची सत्ता ही आपल्याकडे नसून दुसऱ्याकडे आहे. याचं दुःख, याच्या वेदना त्यांच्या मनामध्ये आज दिसत आहे. परंतु जे आहे सरकार चाललं आहे. हे सरकार 3 दिवसात पडणार, 3 महिन्यात पडणार, वर्षभरात पडणार, मी पुन्हा येईल, तुम्ही पुन्हा येणार नाही, सरकार काही पडणार नाही. बिलकुल खडसे साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या इतक्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एकनाथ खडसे होते आपल्या सोबत फोनलाईनवरनं. हेमा मालिनींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं गुलाबराव पाटील यांनी, या संदर्भात त्यांनी राज्यासमोर दिलगिरी व्यक्त करावी असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं अमित शहा यांनी टीका केली आहे महाविकास आघाडी सरकारवर, त्या टीकेसंदर्भात देखील एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.